माझी लायकी तरी आहे का हो तुमच्यासारख्या चांगल्या माणसांबरोबर राहायची? आय तमाशा केला मी. सतत सतत या मुलीला माझ्या घराच्या बाहेर काढायला बघत होते मी, आणि ती मात्र माझा सगळा जात सहन करून मला नवीन घरात घेऊन जायच्या गोष्टी करते. ही एवढी चांगली सून आणली घरात तुम्ही, पण माझेच डोळे फुटके ना. काही नाही, मला मला पारखच नाही माणसांची, हेच करे. फार चुकलं माझं, फार 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 चुकलंय. देवाने ना मला माझ्या पापाची शिक्षा दिलीच पाहिजे. जानूच पण वाटोळ करायला निघाले होते मी. फार चुकलं माझ, फार चुकलं. कला, चुकलं माझ, चुकलं चुकलं. ए कला, बघू बघू ताप आहे की काय? ताप कुठलं? मी म्हणजेच ताप आहे. अरे बापरे, ताप डोक्यात गेलेला दिसतोय. तुम्हाला खोटं वाटणारच, पण खरंच माझं चुकलंय, खरंच चुकलंय माझं. तुला माहितीये सिमरनने म्हणे तिच्या मित्राशीच लग्न केलं, बहुतेक अमेरिकन असावा. हो बाबा मला म्हणाले हो ना, आणि नवऱ्याला घेऊन भारत बघायला येणार आहे. बघा लोक अमेरिकेहून येत आहे आणि शरीला इथल्या इथे येता येत नाहीये. तिला काहीच वाटत नाही का आपल्या विषयी? गेली ती गेलीच. असं नाहीये मोठी आई, अहो काहीतरी करण्यासाठी गेल्यात की नाही त्या. मग आता जर त्या अर्धवट काम सोडून आल्या तर त्यांचं मन त्यांना खात राहील. आणि ना एखादं काम पूर्ण करण्याचं ना एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं, तेही मिळेल ना त्यांना. अगं पण ते तिचं काय ते सॅटिस्फॅक्शन? हा तेच ते झालंय ना आता. मग आता काय प्रॉब्लेम आहे तिला? हो हो, हे सगळं आपल्याला काका घरी आला ना की कळेल. आला आला काका. हे बघ भाऊजी आले, 100 वर्ष आयुष्य भाऊजी तुम्हाला. काका, अरे काय तिकडे का उभयास, ये ना. हा आलो, आ जाओ आ जाओ. ओ भैया, अरे आ जाओ, लाजो मत, आ जाओ. इधर घर में कोई खाएगा नहीं तुमको, आ जाओ. ओ टैक्सी वाला, आ जाओ. टैक्सी वाला? टैक्सी वाला येतोय म्हणजे? हा सुट्टे पैसे नव्हते माझ्याकडे, त्याला म्हटलं आताच चल देतो म्हणून. अरे पण मी गाडी पाठवली होती ना एअरपोर्टला. हा अरे हो, मी विसरलो. सॉरी, ते बघू नंतर, थांब. अरे आ जाओ हो टॅक्सी वाला, इधर कोई खाएगा नाही तुमको, डरने का क्या उसमे, हमारे घर में कोई नॉनव्हेज खाता नाही, कोई खाएगा नाही तुमको, आ जाओ. सिर्फ मेरी वाइफ है नरभक्षक, लेकिन वो है ही नहीं अभी इधर. घबरो नहीं, आ जाओ आ जाओ. शरे शरे छोटी आई, नरभक्षक. कशी आहेस तू? छान, किती गोड दिसतेस. काय रे, कसा बाळा? मस्त. कशी आहेस?
मी बरी आहे. बस बस आधी बस. ओ बस काय दमलं नाहीये माझी. बस बस चल मी बस. अरे ओ आता जायचं नाही या. नाही हो आता कशी जाय. तुम्ही जा म्हणालात ना सगळे तरी जाणार नाही आता. काय ग झालं ना तुझ्या मनासारखं सगळं. झालं पण तुमच्या सगळ्यांमुळे झालं. छोटी आई पण तुम्ही खरंच जाणार नाही आहात आता. अगं नाही ग बाई आता तुम्ही जा म्हणालात ना तरी जाणार नाहीये मी. बरं झालं बाई. बरं बहीण कुठे माझी. सासरी. चला सुटलो आता जरा शांतपणे राहता येईल या घरात. काका उद्या येणार आहेत त्या. त्या आल्यावर ना हेच सगळं बोला त्यांच्या समोर. आता उद्या उद्या लगेच कशाला येणार ती. अहो तुला भेटायला. अरे मला भेटायला कशाला. फोनवर बोला सांग ना माझ्याशी. हो जणू काही तुम्हाला चैनच पडणार आहे ती आली नाही तर. जाल लगेच तिला भेटायला तिच्या सासरी. नाही बहिणी तुला खरंच सांगतो देवानी अशी एक बहीण आणि अशी एक बायको देऊन ना मला जी काही अद्दल घडवली ना. हो आत्ता बहीण बहीण चाललं होतं ना आता लगेच माझ्यावर कशाला घसरताय. हो ना. आणि काही सांगू नका ह्याला अजिबात चैन पडत नव्हतं. सारखं आपलं बेबी 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 कशी असेल बेबीचं काय चाललं असेल बेबीचं आता सगळं व्यवस्थित होऊ दे. स्वभावाने तशी चांगली आहे ती. आता देवनं थोडं समजून घ्यायला पाहिजे. असं कोण म्हणत होतं सतत आपण एकत्र होतो तेव्हा. आपण एकत्र असतो तेव्हा फक्त तूच बोलतेस शरा. मी फक्त ऐकत असतो. मग आता मी सांगू या सगळ्यांना तुमचं तिकडे काय चाललं होतं ते. हे शरा गप्प बस. नाही मी आता सांगणार आहे. छोटी आई सांगा ना. शरा गप्प बस तू माझ्याशी गाठ आहे. आता का आता का आता मी सांगणारच आहे. तुला माझी शपथ आहे. तू चालू श्रीची शपथ तुम्ही म्हणून शकत नाही. सांगा आता काय. यांनी ना तिकडे बँगलोर मध्ये ना हे कोणतरी गुरुजी पकडले. आणि ना त्या गुरुजींना ना श्रीच्या बाळासाठी आणि बेबीच्या सुखी संसारासाठी सगळ्या देवांना अभिषेक घालायला सांगितलं यांनी. अरे यांचं सतत हेच चालू होत. अरे ते म्हणजे मला त्या तिकडच्या सगळ्या लोकांनी सांगितलं म्हणून. म्हणजे मी काय विचार केला आपल्याकडच्या देवांना तर बेबीने काही मानलं नाही जुमानलंही नाही. म्हटलं बघूया कर्नाटकातले देव तरी बेबीचा संसार वाचवत आहेत का ते. भाऊजींचा स्वभाव ना कधीच बदलणार नाहीतर काय. उगाच फसवलं आम्हाला. आम्ही आपल्या शरीर चिडलो. हो ना. नाही पण चिडलंच पाहिजे शरावर चिडलंच पाहिजे. इतकं दिवस कोणी स्वतःच्या नवऱ्याला सोडून जात का. बहिणी जरा जरा राग भर तिला. हा जरा स्वतःच्या जाचा खाली ठेव. मी काय जात करणार हिला. इतक्या दिवसानं आली परत घरी. बाय द वे तू खोटं का बोललास रे ती आली नाही म्हणून. अरे शरांनी सांगितलं म्हणून. काही या काका छोटी आई असं सांगू शकत नाही. नक्की तुमचीच कोडी असणार. बरं इंदुबाईने आता एवढं थकून भागून आलोय काय चहा वगैरे देणारच की नाही. हा आता तुम्ही शरीला घेऊन आलाय तर चहा नक्की मिळणार. का का विचार. कारण एवढी भयंकर गोष्ट तुमच्या करता घेऊन आलोय मी बेंगलोरहून. काय चाललंय तुमचं. आणि काय हो मगाशी काय म्हणालात तुम्ही मी नरभक्षक आहे. अग म्हणजे किती जीव खातेस माझा म्हणून म्हटलं. बघ किती बारीक झालोय. हो सुरुवातीला काय पैलवान ओळखलं जसे काही. मग होतोच पैलवान. विचार वहिनीला. काय वहिनी. हो काय हो वहिनी. नाही सॉरी सॉरी माझा ना इतका उशिरापर्यंत कसा डोळा लागला समजलंच नाही. द्या ना मी करते. तुम्ही राहू दे ग बाळा. राहू दे ना तू पण दमून येतेस ना. आहो तसं नाही आहे आहे. तुम्हाला कशा पाहिजे उगाच त्रास द्या. मी त्रास कसला त्याच्या. तू यायच्या आधी मी करतच होते ना. आय काय झालंय तुम्हाला. काही नाही. तुम्ही चिडलायत का माझ्यावर.
म्हणजे असं का बोलताय? असं म्हणजे चांगलं ना? हा, माझ्याकडनं चांगलं ऐकण्याची सवयच नाहीये ना तुला? तुलाच नाही, कुणालाच नाहीये, कुणाशीच मी कधीच चांगलं बोलले नाही. तुझ्यासारखी चांगली सून मिळाली मला, पण मी तुझीही कधी किंमत ठेवली नाही. तुला माहितीये सुनीता, मला ना मला सोन्या नेण्याची खूप हौस आहे ग, खूप हौस आहे मला, पण मला कधीच कुणी गुंजभर सोनं दिलं नाही. तू घरात आलीस, घरात आलीस आणि मला या सोन्याच्या बांगड्या दिल्यास, 1 ग्रॅमच्या का असे ना, पण त्या तू दिल्यास मला. तुम्ही रडताय कशा पाहि? मला माझ्याच वागण्याची लाज वाटते ग. म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसत, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आहे, तुम्ही रडू नका ना, मला कस तरी होत आहे. काही नाही, तू जा बाबा, जा 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 बाहेर जा, जा मी छान आणते. नाही मी आणते. जा ग, मी जा सांगितलं ना तुला, जा. खरंच मी आणते, अगं मनापासून सांगते मी, आणते मी. आता जा, नाही तर ओरडेन मी तुला. चल पळ पळ. छोटी आई आहो. बाई थांब, तू बस. खूपच अवघडल्यासारखं होत आहे का ग? हो, आता तारीख जवळ आली आहे ना, पण छान वाटतंय ना. थँक यू छोटी आई. ए, तुला काय वाटत, तुला कोण होईल? माहित नाही, पण मला कोणीही चालेल. म्हणजे मुलगा झाला तरी आणि मुलगी झाली तरी चालेल. तर बाळ सुदृढ असावं. ते तर असणारच ग, पण तरी म्हणजे असं आतून तुला काय वाटतंय, मुलगा का मुलगी? तस मग मुलगी व्हावी असं वाटतंय. आम्हाला पण सगळ्यांना ना मनापासून तुला मुलगी व्हावी असंच वाटतंय. आणि बघ, तुला मुलगी होणार, तुझा चेहरा असा तरतरीत दिसतोय. अय्या, असं असत? मला माहित नाही, वहिनी म्हणत होत्या. वहिनी मला सांगत होत्या की बाईचा चेहरा असा तरतरीत दिसला ना की म्हणे तिला मुलगी होते, आणि मलूल दिसला ना असा की मग मुलगा होतो. तुझा चेहरा बघ, तरतरीत दिसतोय. खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांना. आला का नाही? हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून आले असते ना, तर मी माझी कामं पूर्ण करू शकते हा कॉन्फिडन्स नसता आला कधीच. मला अनेकदा वाटायचं की मी जर श्रीची छोटी आई नसते आणि मी कामं अर्धवट टाकून गेले असते, तर माझी नोकरी टिकली असती. उत्तर मिळायचं नाही. तुमची सगळ्यांची आठवण आली की बऱ्याचदा वाटायचं की राहू दे, सगळं सोडूया इथेच आणि जाऊया. पण आपण हातात घेतलेलं काम जेव्हा नेटाने पूर्ण करतो ना, तेव्हा त्यातून मिळणारं समाधान खूप वेगळं असत. आता तू तर इतकी वर्ष जॉब करतेस, तुला समजत असेल मी काय म्हणतेय. आय एम सो हॅपी फॉर यू. तुझं ठीक आहे ग, पण सरू आणि बेबी बन्सनच काय करशी? त्या खूप चिडणार आहेत माझ्यावर. घेतील त्याही समजून. हा, म्हणजे सरू घेईल, पण बेबी बन्स मी समोर गेले ना त्यांच्या राईट सायडर. आता मला एकटीला त्या तोफेच्या तोंडी देऊ नका. चल माझ्या बरोबर.
का मी आहे ना, तू कशाला घाबरते? नको, तुम्ही त्यांच्या पार्टीत असता. तू आलीस ना तुझ्या पार्टीत. नाही नाही नको, तू चल, तू चल बाई, तू चल. त्या काही बोलल्या तर तुम्ही माझी बाजू घ्या नक्की. सावकाश. बाबा आओ, आईनला काय झालंय? लई चित्र वागतायत. म्हणजे आओ रडतायत त्या. म्हणजे अजून चालूच आहे का ते? म्हणजे कालपासून तिला जरा पश्चात्तापाचे झटके येत आहेत. मला वाटलं तात्पुरतं असेल, पण अजूनही चालू आहे हे विशेष. हो नाटक असेल बाबा काय. रोण्या काय रे? अगं नाहीत का काय? बर तू चहा ठेवलास का? चहा झालाय. चहा झाला आणि पोहे पण केलेत, खाऊन जा रे. कुणी केले? अरे मीच केले. अगदी तुला आवडतात ना तसे. फुलं खोबरं घातलंय आणि कोथिंबीरही भरभरवली तुला आवडते म्हणून. आई तुला बरं वाटत नाहीये का? नाही बरी. घे घे चहा घे. सुनीता. हा अगं तू पण घे ना, तुलाही निघायचंय ना. अहो तुमच्यासाठी मी आणते. आणि पिंट्या पोहे खाऊनच जा बरं का, असंच जायचं नाही यांची बात. आणते काय म्हणजे हिला भूतबाधा झाली आहे का? पिशाच्छानं पछाडलंय. तुझी हिम्मत कशी झाली असं बोलायची? कंटू नव्हतीस म्हणून बोललो. अच्छा म्हणजे मी नसताना तू माझ्याबद्दल वाईट बोलतोस? तू असतानाही तुझ्याबद्दल वाईटच बोलतो, पण मनातल्या मनात. बेबी माझं गिफ्ट काय आणलं असं सांग आधी. आशीर्वाद. बर बंधू प्रेम. आता हसू का मी याच्यावर? तू नको हसू, देव असेल. देव का असेल? हो ते आहेच, देव का असेल. खरं म्हणजे त्याचे रडण्याचे दिवस सुरू झाले पुन्हा. आता मी फोन केला होता त्याला, म्हटलं का रे बाबा सुखासुखी चाललं होतं आयुष्य, पुन्हा स्वतःहून स्वतःचा जीव का दुःखाच्या दरीत लोटलास? हा सगळं चांगलं चाललं होतं, कुठून तुला ही अवदसा आठवली पुन्हा? पहिली सांग हा याला. अगं पटलं त्याला, पण म्हणाला मला आधी का नाही सांगितलंस? कपरे बेबी पुरे ग. तू याला का काही बोलत नाही, जर वेळेस मलाच बोलतेस. कारण मी बोलणार का वागतच नाही बेबी. आधी माझं गिफ्ट दे हळू. बेबी म्हणस कालच यायचं होतं आम्हाला, आम्ही प्रयत्न खूप केला पण तिकीटच नाही मिळालं. पण आता जाणार नाहीयेस ना? खरंच नाही. आणि बेबी म्हणस तुम्ही परत सासरी गेलात ना, मला खरंच खूप बरं वाटतंय. तुझ्या नवऱ्याच्या मागची पीडा गेली ना? नाही नाही पिढा बिडा काही नाही गेली, माझी थोडीशी सुटका झाली, माझ्यावरचा थोडासा भार देवने उचलला. नाही तर मी एकटा तरी किती सोसणार आयुष्यभर, नाही का? कांता सांग ना तुझ्या नवऱ्याला. नाही बेबी बनस, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला मध्ये नका आणू. वा गा वा. आणि मी चिडले खूप तुझ्यावर. का? का म्हणजे काय? तू गणपतीत आली नाहीस, दिवाळीत आली नाहीस, तिच्या डोहळ्या जेवणाला सुद्धा आली नाहीस. अगं माझ्या लग्नाला सुद्धा आली नाही. कशी असतील? मी मस्त. मी खूप छान आहे. हो ना? तू किती मस्त दिसतेय. बस
लग्नाला आली नाहीस, मी रागावले तुझ्यावर. सॉरी सॉरी सॉरी, नको ना रागाव. माहितीये कामात होतेस ना. खरंच कामात होते. कसली गोड दिसतीये. ए मंगळसूत्र तर इतकं छान आणि शोभून दिसत ना तुझ्या गळ्यात. बरी आहेस ना? हो. वा सरुदाई छान दिसतय. थँक्यू. आणि तुमचं हे कुठे? नोकरी. डबा वगैरे करून देतेस की नाही त्यांना? लाजायचं काय त्यात? काय भाऊजी, आता सरीच्या मागे नका लागू. अरे डबा देतोस का बिचारा, तर लाजायला काय लागली त्यात? भाऊजी नवीन नवीन लग्न आहे. मग ठीक आहे ना सगळं? बघ परत लाजली आहे ना. सर तू लक्ष देऊ नका त्याकडे. थांबा जरा, नका ना बोलू उगाच सगळ्यांना. ए शरा, तू सतत ना वाचा वाचा मला बोलण्यापेक्षा ना थोडस लाजणं शिकताल तर शिक सरू कडनं. ए आणि बेबी तू सुद्धा बसकन हसतेस ना चार चौकात, लाज आणतेस लाज. त्याच्याऐवजी लाजणं शिक जरा तिच्याकडे. मी काय लाज आणली कधी? नाही आणत लाज. कधी सांग मला तू. आणत नाही? नाही अजिबात नाही आणत. त्या दिवशी त्या कुठल्या तरी कार्यक्रमात तू करून हसलीस तर बाजूच्या एका म्हाताऱ्या माणसाला हार्ट अटॅक आला. पाहिलं जाणवी घरात नातवंड याची वेळ झाली, पण यांची भांडणं काही संपत नाही बघ. पण घर कसं छान भरलेलं वाटतंय ना आता. हो आणि आपल्याला तर अशीच सवय आहे ना.